राजस्थानच्या काँग्रेस चिंतन शिबिरात केलेले संकल्प आता हवेतच विरताना दिसतात. नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची भूमिका विधान परिषद निवडणुकीत मात्र पाहायला मिळत नाहीये. विधान परिषदेत 65 भाई जगताप चंद्रकांत हांडोरे यांना काँग्रेसकडून संधी देण्यात आलेली आहे. याबद्दल आणखी माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी प्रशांत कदम आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, जयपूरमध्ये काँग्रेसचं शिबिर झालं होतं आणि त्यात काही संकल्प केले होते आणि आता काँग्रेस पक्षाकडूनच ते पाळण्यात येत आहेत असं दिसत नाहीये. सौरभ, खरं तर याच नवसंकल्पाच्या पार्श्वभूमीवरती यावेळी विधान परिषदेचे महाराष्ट्रातले काँग्रेसचे उमेदवार कोण असणार याच्याबद्दल उत्सुकता होती. विधान परिषदेच्या 2 जागांसाठी काँग्रेसनं उमेदवार जाहीर केलेले आहेत. 20 तारखेला निवडणूक होणार आहे आणि त्यासाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना संधी देण्याचं काँग्रेसनं ठरवलेलं आहे. खरं तर नवसंकल्पामध्ये खूप मोठ्या म्हणजे घोषणा करण्यात आलेल्या होत्या की जे 85 खालचे उमेदवार आहेत त्यांना जास्त संधी दिली जाईल, तरुणांना संधी दिली जाईल, महिलांना संधी दिली जाईल, जे वेगळ्या म्हणजे नव्या रक्ताचे लोक आहेत त्यांना संधी दिली जाईल. पण तसं या निवडीमध्ये झाल्याचं दिसत नाहीये. मुंबई महापालिका हे काँग्रेसचं लक्ष असू शकतं आणि त्यासाठी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षांना पुन्हा एकदा विधान परिषदेवरती पाठवायचं काँग्रेसनं ठरवल्याचं दिसतं आहे आणि पाठोपाठ मुंबईचेच चंद्रकांत हंडोरे जे SC समाजातले आहेत त्यांना सुद्धा उमेदवारी जी आहे ती देण्यात आलेली आहे. खरं तर काँग्रेसच्या गोटातून याच्या संदर्भात सुद्धा आश्चर्य व्यक्त केलं जात आहे की एक मुंबई प्रदेशातलेच 2 उमेदवार जे आहेत ते यावेळी पक्षानं दिलेले आहेत. ठीक आहे, धन्यवाद प्रशांत या माहितीबद्दल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.